नाशिक शहरात गुन्हेगारांच्या डोक्यावर राजकीय लोकांचा हात असल्याचं आता समोर आलंय. समाजाला योग्य दिशा देणारेच आता समाजाचे वैरी झालेत. नाशिक मधील शिवगंगा फार्म हाऊसवर संदेश काजे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीमध्ये त्यांच्या साथीदारांनी डीजे वादकांना मारहाण केली असून या कृत्याविरोधात नाशिक तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवगंगा फार्म हाऊसवर संदेश काजे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या साथीदारांनी डीजे वादकांना बोलावून त्यांना रात्रभर डीजे वाजवायला सांगितलं. यावर डीजे वादकांनी नकार दिलास त्यांना या राजकीय मंडळींकडून मारहाण करण्यात आली असून या वादकांना चटके देखील देण्यात आलेत. तसंच हवेत गोळीबार सुद्धा करण्यात आलाय. असं घाणेरडं कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी चर्चा सामान्य नागरिकांमध्ये सुरू आहे. या संदर्भात नाशिक तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. माझं नाव विनय पगरे, मी राहणारा ओझरला आहे. तर आम्ही साऊंडचा कार्य बर्थडे पार्टी होती त्यांची, तर आम्हाला ऑर्डर होती साऊंडची. तर मी इथे 2-3 दिवस झाले इथं शिफ्ट झालो ओझर नाशिकला, तर कामासाठी इकडं थांबलो होतं. तर मी ऑर्डरला गेलो त्यांच्यासोबत. तर ऑर्डर डीजे बीजे 10 वाजेपर्यंत परमिशन होतं. त्याच्यानंतर त्यांनी गोळीबार बिळार केलं नाही का, तर आम्हाला धमकी ब्लॅकमेल करायला लागले. आम्ही साऊंड बंद करत त्यांना म्हटलं आम्हाला घरी जायचं आहे, तर साऊंड बंद करत त्यांनी ड्रिंक बिंक करलं तर ते धमक्या दिमक्या द्यायला लागले. आम्ही बंद नाही करणार तर आम्हाला साईडला काढून दिलं, तेच ऑपरेटिंग करायला लागलं. तर त्याच्यानंतर आम्ही त्यांना विनंती करून हे करलं का बंद करा तुम्ही, आम्हाला पण घरी जायचं आहे. त्याकडे करंट होत, करंटची मशीन होती, ते करंट देत होते आम्हाला. त्याच्यानंतर तर आमचे कपडे बिपडे काढले, आम्हाला बेल्टाने मारायला लागले. 10-15 जणांनी आम्हाला खूप मारलं. नाशिक तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दरी गाव आहे. दरी गावाच्या शिवारात निखिल पवार नावाच्या इसमाचा एक फार्म हाऊस आहे. त्या ठिकाणी येथील संदेश काजळे नावाच्या व्यक्तीचा वाढदिवस होता आणि त्यांनी त्या ठिकाणी पंचवटीतून डी जे हायर केलेला होता. त्या डीजेवर काम करणारे एक प्रथमेश खमकर आणि विनय पगारे असे 2 मुलं तिथं काम करत होते. रात्री डी जे वाजवण्याच्या कारणावरून त्यांच्यात शाब्दिक वाद झाले. त्यावरून ह्या 2 मुलांना, यातील आरोपी संदेश काजळे, प्रितेश काजळे, सिद्धेश पूर्ण नाव माहीत नाही, आणि त्यांचे इतर 6-7 साथीदार यांनी अमानुषपणे मारहाण केली. त्यांना लैंगिक त्यांचा छळ केला आणि जातीयवाचक शब्द वापरले. त्या दृष्टीने त्यांच्यावर नाशिक तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक माननीय आरतीशिया मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली, माननीय ॲडिशनल SP वालावलकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राणे मॅडम करत आहेत. नाही, अजिबात राजकीय दबाव वगैरे नाही आणि पोलीस कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता यातील दोषारोपीवर कठोर कारवाई करतील. त्यामध्ये लैंगिक छळाचा कलम लावले 377, ॲट्रॉसिटी ॲक्ट लागलेला आहे, मारहाण केल्याचं लावलेलं आहे 294 लावलेलं आहे, राईटचे कलम लावलेले आहेत. असे पूर्णपणे जेवढे कायद्यात तरतूद आहे त्याप्रमाणे पूर्णपणे कलम लावण्यात आलेले आहेत.